रस्त्याअभावी महिलेने दिला ओढ्यात बाळाला जन्म आणि चादरीचा पाळणा आजरा तालुक्यातील धनगरवाड्यातील सौरंजना गर्भवती महिलेला प्रसूतीकरिता दवाखान्यात नेण्यासाठी रस्ताच नसल्याने चादरीतून पायी नेण्याची वेळ तीन किलोमीटरवर नाव नावलकरवाडी येथे दवाखान्यात जाण्यापूर्वी ओढ्याच्या पात्रात या महिलेची प्रसुती झाली बाळ सुखरूप असले तरी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही रस्ता नसल्यानं नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत या धनगरवाड्यावर सुमारे 20 25 ते आहेत तेथे वीज पाणी शिक्षण आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताही नाही रंजना झोरे यांना रात्री नऊच्या सुमारास प्रसुती वेदना सुरू झाल्या त्यांना चादरीतून नावलकरवाडीला नेण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला धोंडीबा झोरे जयवंत झोरे राहुल झोरे भागोजी झोरे यांनी चादरीचा पाळणा करून खाचखळग्यांनी भरलेली व धोकादायक उतार असलेली जंगलातील पायवाट तुडवण्यास सुरुवात केली तीव्र वेदनेमुळे या महिलेचा आकांत सुरू होता त्यातच जंगलातील प्राणी साप यांचीही भीती होती दोन किलोमीटर अंतर पार करताच रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुंभरीचा ओढा या ठिकाणी महिलेने एका मुलीला जन्म दिला मलुबाई झोरे व नकोशा झोरे यासोबतच होत्या त्यानंतर ता नवजात बाळ आणि बाळंतिन यांना घेऊन एक किलोमीटर अंतर चालून नावलकरवाडी येथे आजरा ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं त्या महिलेची प्रसुती झाली महिलेला एक मुलगी झाली परंतु आम्ही आजपर्यंत अनेक वेळा मागणी केलेली आहे की प्र प्रत्येक धनगरवाड्यावर वाड्यावर जिथं लाईट नाही जिथं रस्ता नाही अशा ठिकाणी लाईट आणि रस्ता या सुविधा मूलभूत सुविधा शासनाने पुरवावेत हो तसेच ज्या वाड्यावर हो ते अजून रस्ता नाही त्या ठिकाणी आरोग्य दूत ही नेमण्यात यावं ही मागणी आमच्या मंत्रालयात आहेत जिल्हा परिषदेकडून मंत्रालयात गेले पण त्याच्यावरती आजपर्यंत अजून कारवाई झाली नाही तरी शासनाने मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे